सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी। काही न लगे एक, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी। विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणेला बुदाव, जगन निहित पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सधय दवल हासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संत तुया, त्याच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। केले दयांचे स्मरण,
होय सकल विद्येचे अधिकरण तेचि वंदु श्री चरण ते सद्गुरुदायची ते नमस्कारोनी आता आता हृदय आपुले चौफाळोनी या फले वरी बैसव पाऊले श्री गुरुजी शरण शरण सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा तीन चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल या ठिकाणी महाराज आपण सरळ सरळ अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी केला जन्मवाया। या अभंगामध्ये महाराज सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल। तुम्हासी म्हणजे जे जीव देह रूपाने जे काही अवताराला आले नर रूपाने नर देहाला जे काही आलेले आहेत जे काही मानव देहाला आलेले आहेत त्यांना उपदेशून महाराज सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। जर तुम्ही जर भजले नाही तर काय होईल म्हणे नाही तरी गेला जन्मवाया। तुम्ही विठ्ठलाची भक्ती जर केली नाही विठ्ठलाला शरण जर गेले नाही
विठ्ठलाला तुम्ही जाणलं नाही तर तुमचा जन्म काय वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. काही लोक महाराजांना म्हणले, महाराजांना म्हटले आम्ही भक्ती करू पण आम्ही संसारिक आहे, या संसार करावं का भक्ती करावं? महाराजांनी सांगितलं संसार किती जरी केला तुम्ही तर त्याची बरोबरी काय होणार नाही. तुम्ही किती संसार करा करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी, या संसारात तुम्ही किती बरोबरी करा पण तुम्ही याच्यापासून काय होणार देवापासून लांब जाणार आणि जन्म मरणाच्या दुःखात तुम्ही सापडल्याशिवाय राहणार नाही. परत लोकांनी विचार केला ते म्हणे सगळं खरं आहे पण देवाला भजण्यासाठी काय लागत. महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. विठोबाची शपथ घेऊन सांगतो देवाला तुमचं काही लागत नाही. देवाला काय लागत भाव देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फार युत. बाकीचं काही लागत नाही. देवाला काय लागतो भाव लागतो हे अभंगाचा सरळ सरळ या ठिकाणी भावार्थ सांगितला. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी महिन्याच्या प्रत्येक एकादशीला या ठिकाणी नियम केलेला आहे. सावता मंदिरामध्ये प्रत्येक एकादशीला काही गोविंद हरी कीर्तन काहीतरी या भगवंताचं काहीतरी नामस्मरण घडावं एकादशीच्या निमित्ताने. म्हणून या ठिकाणी महिन्याच्या एकादशीला आपण हा नित्यक्रम नित्य नियम केलेला आहे. आणि माझ्यासारख्या पांभऱ्याकडे ही सेवा आलेली आहे. मी कीर्तनकार नाही पण एक सेवे के करावे सांगितले काम येथे मी तू पण काम नाही त्या न्यायाने. आणि एक सद्गुरूचा दास या ठिकाणी पात्रता नसतानाही माझ्यासारख्या पांभऱ्याकडे ही सेवा सद्गुरूच्या कृपेने भगवंताच्या इच्छेने. कारण की या ठिकाणी बोलण्याला सुद्धा काय कोणाचं तरी कृपा लागत. सद्गुरु सारी खा असता पाठी असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. एकदा सद्गुरूची कृपा झाली काय होत.
एक प्रकारचा रेडाच आहे पण इथं काय झालं सद्गुरूच्या कृपेने कारण की आपला काही विषय नाही या जागेवर उभा राहणं सावता महाराजाच्या प्रांगणामध्ये माझ्यासारख्या पामरकडे सेवा येणं म्हणजे हे काय सोपं काम नाही इथं नारदाच्या गादीवर बोलणं म्हणजे पण एक सद्गुरूची कृपा दुर्बळाची कांता समर्थाने केली अवदशानी वाली दारिद्र्याची अवदशानी वाली दारिद्र्याची मुलगी सर्वसामान्यांची मुलगी पण राजाने केली तिला काय कमी त्या पद्धतीने इथं तुझी संगती झाली आमोची निसिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे जे न घडणारी गोष्ट घडती म्हणजे काय सद्गुरूची कृपा आहे या ठिकाणी सर्वच आपण भाग्यवान कारण की पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तू कैसा संत चरण पावलो अनेक जन्माच पुण्य आणि संतची सद्गुरूची गाठ म्हणजे एक आपलं भाग्याचं लक्षण आहे किंवा या भाग्याने आपण इथं सर्वजण आलो म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या पामरेकडे कारण की इथं कीर्तन सेवा एक दुसरी होती या जागेवर कीर्तन दुसरे तर ठेवण्यात येणार होत पण ते आकस्मित सहजरित्या माझ्यासारखे काका अण्णा म्हणे तुम्हालाच कीर्तन करावं लागेल म्हणलं मी काय कीर्तन करणार नाही नाही तुम्हीच करणार कीर्तन तुम्हालाच करावं लागेल जसं होईन तसं जसं येईन तसं कारण की आपल्या आपल्यात काय अडचण आहे म्हणजे आपल्या आपल्यात म्हणण्यापेक्षा लेकरू कसं जरी बोललं येड वाकड आहे काकर म्हणलं तरी ते काय आईला गोड त्या पद्धतीनं जसं असं वेळ वागलं तसं काय सद्गुरूच्या कृपेने हे काही जे होणार आहे म्हणजे जे काही आपण कीर्तन करणार आहे दोन शब्द हे सद्गुरूचीच कृपा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी माझ्यासारख्या पामरेकडे ही सेवा आली आणि या सेवेसाठी उपस्थित सर्व भजनी मंडळ एक एका होणी बळी रे आणि या ठिकाणी सद्गुरू दिवसभर त्यांच्या माग नामदानाचं कार्य असून सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिली म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद कारण की इथं काही सोपं नाही वेळेत वेळ काढून येणं कारण की एवढं राडगाडगा माग लागलेलं आहे सगळ्याच माग पण या ठिकाणी काय शेवटी भाग्याचा विषय भाग्याचा तो पावे तेथे वाटी आपुल्या निज हस्ते कारण की इथं भाग्यच लागत म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या पामऱ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा करीत असताना आता नवीन महाराज आहे नवीन कीर्तकार असल्यामुळं थोडं माग पुढं होणारच पण एक भगवंताची कृपा सावता बाबाची कृपा या ठिकाणी आहे म्हणून जे काही थोडंफार आपण चिंतन करणार आहोत एक तासाच म्हणून या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करू विठ्ठल या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकारामबा महाराज यांचा तीन चरणाचा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया या ठिकाणी महाराज सांगतात तुम्ही काय करा
तुम्हाला सांगतो विठोबाची शरणागती करा. कारण की सांगण्याचा अधिकार मी जर म्हटलं उद्या नेवासा बंद रंग बंद पण मुख्यमंत्री आले त्यांनी जर उद्या हॅलो महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याला अधिकार लागत होता तसा सांगण्याचा अधिकार फक्त कोणाला होता म्हणजे संतलाचा अधिकार आहे. कारण की ते सांगण्यासाठीच आलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलोयाची करणासी आलोयाची करणासी आलोयाची करणासी आलोयाची आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. आम्ही आलो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. कारण की दीन दुबळे किंवा या संसाराच्या राटगाड्यात सापडणारे सर्व काही आले पण काय भगवंतानी आपल्याला देह कशासाठी दिला भजनासाठी दिला भोजनासाठी दिला नाही पण हे भोज रे देह भजन भजना गोमटा तो या झाला फाटाबाजीचा. भगवंताने सृष्टी निर्माण करीत असताना अनेक जीव जंतूंना म्हणजे निर्माण केलं. चार काय अनेक योनी 84 लक्ष योनी चार खाणी निर्माण केल्या परंतु भगवंताला काही समाधान झालं नाही. भगवंतानी सर्व दृष्टी इकडे तिकडे फिरली पण त्यांना कोणी अधिकारी दिसना. मी निर्माण केलं नाही मलाच विसरले माझ्याकडे पाहिना सुद्धा म्हणजे निर्माण केले पण त्यांच्याकडे ते ज्ञान नव्हतं. म्हणे भगवंतानी अशी सृष्टी फिरली भगवंतानी हा उभ मॉडेल पाऊणी मनुष्य पण जो नो साधी ब्रह्म ज्ञान लांडा गर्भ गर्भ जान पुछे वीन दोपाई.
हे दोन पायाचा भी निर्माण केलं पण ते काय मला ओळखे ना म्हणजे जशासाठी दिला हा देव एवढा सुंदर भगवंतानी कशाला दिला आपल्याला भजनासाठी दिला पण तो या झाला फाटा बाधिकेचा एवढा सुंदर दिला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग एवढा सुंदर दिला देह पण ते अनाठाई त्याचा वापर चालू आहे एवढं अनमोल शरीर आपल्याला दिलं पण आपण काय झालो त्याच्यापासून भगवंतानी देह दिला पण ते याचं भजन चालू होतं गर्भात असताना भजन चालू होतं पण बाहेर येता सोहम भुलसी लागसी कोहम ध्याना कवा कवा म्हणायला लागला तो विसरला आणि या रहाट गाडग्यात सापडला आणि रहाट गाडग्यात सापडल्यामुळं तो इकडं तिकडं भटकाटायला लागला ज्याच्यासाठी आला तो न करता म्हणून संताला अनेक पद्धतीनं सांगावं लागलं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया संतांनी ते सांगितलं या भागात काय सांगतो तुम्हाला सांगतो काय तुम्ही जर देवाची भक्ती नाही केली शरणागती नाही केली विठ्ठलाला जर तुम्ही जाणलं नाही तर तुमचा काय होईल जन्म वायाला जाईल पण तो विठ्ठल कोणता ते सुद्धा तुकाराम महाराज या क्या अभंगात सांगतात साही शास्त्री कारण अठराही पुराण हरीसी गाती सगळे हरीला गातात तो हरी कुठे आहे विठ्ठल कुठे सांगितला एक हरी आत्मा जीव शिव सम एक हरी आत्मा जीव शिव सम एक हरी आत्मा जीव
हरी विठ्ठल सर्व काही काय सर्व तू जातच आहे काय ही पंढरी म्हणजे हे शरीर काय हॅलो हेच पंढरपुरे नांद तो केवळ पांडुरंग या शरीरात पांडुरंग नाचतो कारण की आपण इथं आलो बसलो आपण तो देव देऊन आपण जर एखादं विसरलं तुम्ही देवे आपण मान्य करतो का मान्यच करू शकत नाही पण हे सगळं काही ही सत्ता कोणाची आपण आलो बसलो कीर्तन भजन करू राहिलोय बोलतोय चालतोय सगळी सत्ता सत्ता कोणाची तुझी सत्तेने वेदासी बोलने तुझी सत्तेने वेदासी बोलने चक्र चालू आहे त्याच्या सत्तेने चालू आहे पण बरेच जणांना अजून काय वाटत बरेच जण असे शहाणे देव कुठं आहे देव कोणी पाहिला का पण हे सगळं चलन वळण त्याच्या सत्तेने चाले शरीर Oh, no, it's me, you.
त्याचे भजन करूच नको चुकूच नको भाई म्हणजे सगळं त्याचे सत्य नाही त्याचा नियम का त्यालाच विसरले हे सगळं त्याच्या जीवर आहे पण त्यालाच विसरले एका ठिकाणी आम्ही गेलो होतो किरण महाराज एक जण व्याख्यान सांगणारा तिथं आला आणि व्याख्यानचा विषय काय होता ते म्हणजे जगत देवच नाही म्हणते देवच नाही म्हणे हे सगळं तोतणे इतकं काही भाषण रंगून सांगितलं इतकं ठासून भाषण केलं भाषण संपलं आम्ही तिथं गेलेलो होतो बसलो म्हणलं साहेब तुम्ही भाषण लईच भारी केलं म्हणलं लोकांचा निसता एक तास काय होत टाळ्याचा कडकडाचा ऐक येत होता इतकं तुम्ही लोकांची मन जिंकली त्यांनी काय म्हणावं ती म्हणे सगळी त्याची इच्छा आहे कोणाची सगळी त्याची कृप त्याच्या इच्छेने सगळं काही म्हण आता म्हणलं याला काय म्हणावं आता एक तास सांगत होता देवच नाही सगळं झालं म्हणलं एवढं तुम्ही एवढं रंगून सांगितलं एवढं काय केलं तुम्ही एवढे लोक खुश केले तेवढी सगळी त्याची इच्छा आहे आता म्हणलं आता काय याच पलीकडे बोलायला काही जागाच नाही विठ्ठल विठ्ठल सत्य कोण बोलविते हरिवीन विठ्ठल जळी स्थळी भरला रिपाठावराई आदल्या दृष्टीने गाडगेत सापडल्यामुळे आपण ते भगवंताला विसरतो ज्याच्यासाठी देह दिला ती गोष्ट आपण काय केलं विसरलो म्हणून महाराज आपल्याला उपदेश करतात पहिल्या चरण सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. तुम्ही सावध व्हा, तुमचा जन्म वायाला चाललाय. या संसाराच्या राधी लागलेत ना. हा संसार कसा आहे हो, संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार कसं सांगितलं, संसार दुःख मोळा सबुकडे शोधण्याचा प्रयत्न केला. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. थोडस जर सुख थोड समाधान वाटलं पण त्याच्यासाठी दुःख आतो ना, दुःख म्हणजे पचावं लागत. एक लाकूड तोडे होता, तो जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला. भर उन्हाळ्याचे दिवस होते, लाकडं तोडता तोडता त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला. वाघ लागला, त्याने तो वाघ पाहिला, तो लाकूड तोडे पळायला लागला. पळायला लागला मागून वाघ आला. वाघाचा स्पीड किती राहतो, 10 नाही राहत, 120 पेक्षा जास्त. यो पुढे पळतो वाघ, पाठीमाग पळतो. पळता पळता तो लाकूड तोडे एकदा एक विहिरी जवळ गेला. त्याने विचारच नाही केला, विहिरीत लगी उडी टाकण्याचा प्रयत्न केला. तिथे एक झाड होत लिंबाच, त्या फांदी त्याच्या हातात योग योग आली, त्या फांदीला लटक इकून वाघ. त्यांनी खाली नजर टाकली तर खाली एक नाग होता. नाग ज्या फांदीला लटकला होता तिथं आग या मोळ होता. म्हणजे काय परिस्थिती वाईट आहे. खाली पावत नागोबा, वर पावतो वाघोबा. म्हणजे अशी परिस्थिती झाली, काय करावं. म्हणजे त्याचा जीव असा धोक्यात, श्वास टाकायला लागला तो. परंतु तेवढ्यात फांदी आली, आग्या मोळ होत वर. ते मोळ उठलं आणि त्याचा एक थेंब ते मधाचा त्याच्या जिभेवर पडला. असा इथं कपड्यावर पडला, नाकरण जिभेवर आला. तेवढ्यात त्याने जीभ बाहेर काढली. वा वा बरं वाटलं. एवढ्या याच्यात काय तस सुख पाता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. दुःख पर्वता येवडे, दुःख पर्वता येवडे. सुख पाता जवा पाडे
संसार सोडायला तयार नाही रात्र दिवस तळमळ त्याच्यात आहे गणी पण सुख भेटलं का सुख नाही काहीच नाही पण हे एवढं संत सांगून सांगून दमले अनेक संतांनी अनेक पद्धतीने सांगितलं आहे गणी काकड्याच्या अभंगामध्ये महाराज सांगतात उठा जागे वारे आता जागे वारे सगळे गेले येथे नाही उरू आले अवतार जीव किती जीव रावणासारख्याचा सुद्धा पूर्ण झाला रावणाला तर काय होत 80,000 बायका 125,000
ना तू पण तू. आणि धन दौलत जर पाहिलं तर शुद्ध शुद्ध कांचनाची सप्तकोटी, किंवा त्यांनी अनेक इच्छा पूर्ण, मी असं करीन तसं करीन तसं करीन, म्हणजे अनेक पद्धतीनं अनेक प्रतिज्ञा केल्या त्या स्वर्गाला शिडी लावीन म्हणे, त्याचे ज्यांनी पूर्ण झालं का? खारा समुद्र गोडा करीन, समुद्राला ते स्वर्गाला शिडी लावीन, अनेक सोन्याला सुगंध आली म्हणे, त्याची सुद्धा रावणा म्हणजे रावणासारखा साधा होता का? आपण कुठे गेलो रावणाच्या पटीत? म्हणजे आपला संसार पूर्णच होणार नाही, पण आपण रात्रंदिवस त्यासाठी एका मावशीला म्हटलं पंढरपूरला चाल, चाल म्हणलं पंढरपूरला मावशी, मावशी म्हणे आले असते, तीन मुली म्हणे लाणीचं लग्न झालं, मी मोकळी झाली म्हणे मग पंढरपूरला या. म्हणलं आता मावशी लाणीचं लग्न झालं तर पुढल्या वर्षी पुढली एक नंबरची बाळात पणाला येणार आहे, ती जात नाही तर दुसरी येणार आहे, ती गेली तर तिसरी फार कधी घेऊन येते, अकायची मोकळी होती हाय की नाही? म्हणजे या संसारात तशी पद्धत आहे, हे केलं का ते केलं संपतच नाही. संसाराचा धंदा जन्म भर केला, जन्मभरी केला, जन्मभर संसार केला आपण संसार, जन्माला आला याला पाणी ओ मेला तशीच लिगत झाली आई, फुकट गेला ना फुकट, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर हे संसारच करीत जर बसले तर तुमचा काय जन्म फुकट जाणार आहे, म्हणजे सार्थकच होणार नाही या जन्मच. म्हणून संत महात्म्याने अनेक पद्धतीनं अनेक ठिकाणी आपल्याला जाग करण्याचं काम केलेलं आहे. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी बोलती. आपल्याला जाग करण्याचं काम केलेलं आहे. एक पिंगळा प्रकरण आहे त्याच्या सुद्धा काय महाराज काय सांगतात, हे जरी ऐकाल दुसरा येईल, हे जरी ऐकाल सर्व जीवन बाळ बांधून येईल, सर्व
संतांनी जे काही सांगितलं आपल्याला हे जर नाही ऐकलं काय होईल दुसरा येईल माझी सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा एका जनार्दनी बा आमचे काय जाईल एका जनार्दनी बा आमचे काय जाईल ए पिंगळा 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 माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोलत रे का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोली बोलत रे का पिंगळा माघारी अनेक पद्धतीने आपल्याला जागा केलं पण आपण काय आपलं काय म्हणतात ना एवढ्या पुरत विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू चिवासी झाला जे कडू आहे विषय कडू म्हणजे आपल्याला काय वाटतात गोड वाटतात अनादि मालेच्या ठाई अनेक विषय शिविले पायी ते वारंवार देही टसवले म्हणजे अनेक जन्माचा आपल्याला असल्यामुळे आपल्याला मग सांगत येत पण आपल्याला काय ते पचत नाही संतांनी सांगितलेलं स्वीकारित का नाही अनेक जन्माचे संस्कार पूर्वजन्मी पाप केले ते बहु पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळी ज्ञान दृष्टी हरपली नेत्र आंधळी सौनाशी लक्ष योनी किटता दुःख भोगीने चौऱ्याची चंद योनी केले ते बहु विस्तरले विषय सुख नाशिवंत सेविता तिमीर कोंदले कारण की आपली ज्ञान दृष्टी हरपली आपल्याला ते ज्ञानच नाही अज्ञानी जीव कसा झाला असा अनेक जन्माचं गाठोडं घेऊन आला त्याच्यामुळे त्याला काय करावं कुठं जावं कसं जावं काही काही समजत नाही म्हणजे नेमकं काय करायचं इथं येऊन कायच करायचं देवानी सगळं काही दिलं पण इथे येऊन करायचं काय त्याला काय मनाने समजायला तयार नाही म्हणून या ठिकाणी जर आपल्याला तरुण जायचं असलं भगवंताची शरणागती जर करायची असली तर याला संताशिवाय सद्गुरू शिवाय पर्याय नाही सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय 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 धरवते पाय आदि आदि सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरवते पाय आदि आदि सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी कारण की या ठिकाणी येण्यासाठी सद्गुरूची कृपा इथं काही येणं म्हणजे सोपं नाही
भगवंताची कृपा होणं सोपं नाही, संतांची कृपा होणं सुद्धा सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. त्या भगवंताची कृपा झाल्यामुळे आपल्याला संतांचं दर्शन झालं. आणि संतचं दर्शन, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, हे काय सहजासहजी शक्य नाही. भगवंताची जी कृपा झाली आपल्या, आपण भगवंताच्या संलग्न सन्मुख होण्याचं कारण एक संत कृपा झाली. संत कृपा झाली म्हणजे इथं येऊन बसण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. त्याच्याशिवाय इथं आपण येऊ शकत का? या पृथ्वीतवारावर माणसं काय थोडे का? किती इथं माणसं म्हणजे? पण इथं येण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याला सद्गुरु कृपा झाली. काय सद्गुरूची कृपा होय काय? विठ्ठल 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 भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय. भाग्याचा उदय कधी होतो? ज्यावेळेस संतचे पाय, आपण संतच्या पायावर लोटांगण घेतो त्यावेळेस आपला भाग्याचा उदय होतो. कारण की भाग्यात येणं म्हणजे हे काही सोपं नाही, संतची कृपा होणं सोपं नाही. आणि या संसाराच्या रात गाडग्यात आपण काय किती प्रयत्न केला, किती संसार मोठा ताटामाटात करण्याचा प्रयत्न केला, तर संसार कोणाचाही पूर्ण झालेला नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, करिता भरोबरी दुरोबसी दूरी, करिता भरोबरी दुरोबसी दूरी, करिता भरोबरी दुरोबसी दूरी, करिता भरोबरी दुरोबसी दूरी, करिता भरोबरी संसारात किती बरोबरी करा, याच्यात काय होईल? याच्यातून बाजूला माणूस असतो. माणूस म्हणतो आम्ही आता नाही जमलं, पुढं करू पुढं करू पुढं करू. म्हणजे नंतर 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 शेवटी काय होत? कळो येईल अंतकाळी प्राण प्रायाणाचे वेळी Yeah.
प्रयत्न करतो अनेकासाठी म्हणण्यापेक्षा कुटुंबासाठी सगळ्यासाठी प्रयत्न करतो पण शेवट आपल्याला कळत काय नाही कुणाची शेवटी काय हे सगळं इथं सोडून जावं लागत पण आपण एवढं काही अमरमर करतो एवढा संसारात काय आठास किंवा हे सगळा जन्म त्या संसारासाठी होऊन घेतो सगळ्यासाठी होऊन घेतो ह्यो माझा त्यो माझा 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 पण हे आपल्याला कधी कळत शेवटच्या क्षणाला कळत नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी संसाराला सोडायला नाही जे काही नाशिवंत आहे नाशिवंत असे प्रिया पुत्र धन हे सगळं नाशिवंत आहे पण आपण काय आहे खऱ्या टायमाला तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया त्या भगवंतानी आपल्याला हे काही नरदेह दिला उत्तम दिला भजनासाठी दिला आपण ते काही करीत नाही त्याच्यासाठी हे सगळं काही प्रयत्न आहे या एकादशीचं कारण काय एकादशी ठेवण्याचं कारणच ते नाही जनजागृती किंवा हे संतच तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही एवढं आपण एक कार्यक्रम राबवितो सगळे काही कष्ट आहे जी कमिटी करती पण याच्यात काय कितीही सांगितलं काय कितीही सांगू तरी न ऐकती बटकीचे तुकाराम महाराजांचं हे शिवीत किंवा अनेक प्रमाण आहे एवढं सांगून सांगून जमलं पण लोकांना काही आहे की नाही त्यांना किंवा ती सवय लागलेली सवय जे त्यांना असे महाराज येणार सांगणारच आहे या ठिकाणी किती महात्म्य आले काय उपदेश आहे या चिंचोली क्षेत्रामध्ये सावता बाबाच्या दरबारामध्ये अनेक महात्म्याने अनेकांनी अनेक पद्धतीनं ज्ञानदान केलं पण काय म्हणतात ना ते वाघ याचा झाला पाग्या त्याचा येळकोट जाईन आणि मूळ स्वभाव राहीन म्हणजे ते किती सांगा तिथं जाऊन ते ऐकणे ते संसाराच्या संसारातच गुतले म्हणजे इथं असा विषय आहे का बाबा इथं काहीच विषय नाही एवढं संत महात्मे सांगतात तुम्ही सावध व्हाई आपणाशी जे ठावे इतराशी सांगावे शहाणे करुणी सोडावे सकळ जण म्हणजे संतनी हे काम केलं शहा न करण्याचं काम केलं इथं हे ज्ञानदान करण्याचं काम नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी हे त्याच्यासाठी आठ असे त्याच्यासाठी काही प्रयत्न आहे हे प्रयत्न सगळा त्याच्यासाठीच म्हणजे सगळी भगवंताची कृपा ही आपल्याला भगवंतानी एवढी काही कृपा केली एवढा कोरोनाचा काळ गेला अनेक संकट गेले पण त्याच्यात आज आपण सही सलामती आपण त्याचे उपकार मानायला पाहिजे
एक ग्रहस्थ होता शेवटचा दृष्टांत सांगतो त्याचा हृदयाचं ऑपरेशन करण्यात आलं म्हणजे करण्याचं ठरलं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरकडे गेली डॉक्टरनी पाहिलं त्याने ऑपरेशन होईल म्हणे ऑपरेशन भी केलं तीन तास ऑपरेशनला लागले हे हृदय बाजूला काढून ठेवलं डॉक्टर तीन तास झाले तीन चार तास ऑपरेशन गेलं ते नंतर हृदय परत जसे तसं डॉक्टरनी बसले एक दोन दिवस शुद्धीर यायला लागली शुद्धीर आल्यानंतर पेशंट एकदम क्लिअर झालं त्याच्यातलं ते प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह झालं मग शेवटच्या दिवशी डॉक्टर म्हणले एवढं एवढं बिल झालं म्हणजे तुमचं ते म्हणजे किती बिल झालं ते 10 लाख रुपये ते पेशंट रडायला लागले पेशंटच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टरला वाटलं नेमकं 10 लाख ज्यादा झाली का कोणती 2 लाख कमी द्या 8 लाख द्या पेशंट म्हणे तसं नाही म्हणे म्हणजे तुम्ही माझा जीव वाचवला माझं हृदय एवढं सांभाळलं म्हणे किती तास 3 तास तुम्ही त्याचे 8 लाख 10 लाख घेतले म्हणे माझं वय 60 वर्ष आहे म्हणे पण 60 वर्षापासून मला भगवंतानी सांभाळलं 1 रुपया सुद्धा बिल घेतलं नाही किती म्हणजे भगवंताचे उपकार किती डॉक्टरचे 3 तासाचे किती आहे 10 लाख 8 लाख भगवंताने आपल्याला किती दिवसापासून सांभाळलं किती बिल घेतलं एकही रुपये न घेता आतापर्यंत आपण सही सलामत त्याचे उपकार आहे त्याचे उपकार मानायला पाहिजे नाही आता मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी करून नाश आयुष्याचा भगवंतानी आपल्याला फुकट दिलं फुकट 60 वर्षापासून सांभाळलं 1 रुपया सुद्धा घेतला नाही पण भगवंतानी एक किमया अशी केली संतांनी साधू संतांनी आपल्याला बिल भरण्यासाठी जागा दिली भगवंत घेत नाही बिल हे समाज कार्य आहे ही एकादश आहे प्रत्येकाने इथं काय करा ज्याच्या त्याच्या परिणाम तुम्हाला भगवंत मागत नाही पण इथं तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे या एकादशीचा नियम क्या चालू केला प्रत्येकाने इथं या ज्याच्या त्याचे परिणाम एक एक एकादश घ्या काय अडचण एवढं भगवंतानी डॉक्टर 3 तासाचे 10 लाख घेतो पण आपल्याला सही सलामत ठेवू इथं काहीतरी करा इथं प्रत्येक एकादशी एक जणांनी एकादश 15 दिवसाला एकादशी कीर्तन करा काही अडचण आहे का पण त्याची इच्छा आहे त्याची जर मनात आलं आहे नाही मासी पंख पाखड येतोय सर या लक्षणात काही वेळ लागणार नाही पण त्याची मर्जी आहे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना या ठिकाणी एवढं काही निर्माण केलं या कमिटीनं सुद्धा इथं भरपूर सहभाग आहे सगळ्याचा सहभाग आहे सगळ्यांनी जर सहभाग घेतला तर इथं कारण की ही सगळी भगवंताची लीला आहे आपल्याला आतापर्यंत जे काही सही सलामत ठेवलं किंवा ही सगळी त्याचीच कृपा आहे आपल्याला काही पुढं उलसिक सुद्धा ठणठणी ते आपण कारण की त्याच्या मनात आलं तो काही करू शकतो म्हणून या ठिकाणी आपल्याला भगवंतानी बिल भरण्याची जागा दिली सप्त्यात दिली तुम्ही सप्त थाटामाटात करा मोठा करा जिथं नाही तिथं आहे कारण की संसारात किती करा करिता बरोबरी दुरावशी दुरी
भवाची पुरी वहावशी तिथं जन्म मरणाच्या राट गाठ्यात सापडल्याशिवाय राहणार. पण इथं जर तुम्ही सत्यकर्माला सहाय्य जर केलं निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काही लोक म्हटले आम्ही इथं येऊ सगळं काही करू पण इथं काही पैसा पाणी काही लागत का, इथं भगवंताला काही लागत का, काय लागत भगवंताला काहीच लागत नाही. बावबळे आकळे येरवी ना कळे देवाला काय लागत तुमचा भाव लागतो प्रेम शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला हाची दुष्काळ थोर प्रेमाचा थोर प्रेमा देवाला तुमचं प्रेम लागत भाव लागत गिरीधर लाल तो भाव का भूका 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 रे राग कला नहीं शेवटच्या चरणात महाराज सांगतात काही न लागे एक भावाची करण काही न लागे एक भावाची करण काही न लागे एक भावाची करण काही न लागे बाबा ती करे
Oh,
माझा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी यथावती यथावकाश झालेली कीर्तन सेवा कारण की सोपन इथं उभा राहिलो म्हणजे दोन तास बळद दम धरायची बारी इथं काही सोपं नाही पण एक सद्गुरूच्या कृपेने आपल्याला दोन शब्द सुद्धा असं उभा राहून बोलता येत नाही पण हे काय आता त्यांची इच्छा इथं बोलणं म्हणजे अजिबात सोपं नाही जे काही पाठ करून आणलं ते तिकडेच राहिलं म्हणजे काहीच नाही त्याचा विषय नाही राहिला असं करू तसं करू तसं ते जे व्हायचं ते आहे त्याची इच्छा त्याच्याच इच्छेने सगळं काही म्हणून या ठिकाणी जे काही हे कीर्तन सेवा माझ्या सारख्याने या ठिकाणी पामराने केली ही सगळी श्रीपाद बाबाची कृपा आहे हृदयाचा सद्गुरु आमच्या दादाची कृपा आहे त्यांचा आठ तास आहे त्याचं हे चीज आहे त्याचं फल आहे की नाही सावता बाबाची कृपा आहे म्हणून या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आमचे काकांना त्यांनी एक ते तुम्हाला कीर्तन करावंच लागेल आणि तुम्ही करणारच त्यांची इच्छा आणि त्यांचा शब्द म्हणजे म्हणून या ठिकाणी हे नित्यनेम आपण चालू केलेला आहे प्रत्येकाने या ठिकाणी कारण की आनंद ऐक स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती या कीर्तन जो आनंद आहे यो घरी नाही तुम्ही किती किती वेगवेगळ्या प्रकार करा पण ती इदला जो आनंद आहे तो आनंद इदाचे म्हणून या ठिकाणी जो काही नित्यनेम आहे नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा हा जो नेम आहे ह्यो सावता बाबाच्या कृपेने आपण त्यांना विनंती करू हा नेम आपला कधीच खंडित करू नको असाच अखंडित चालून आपल्याला दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजे नारायणा आता मज ऐसे करी तुझे पायी चित्त धरी अशीच कृपा आमच्या राहून दी असंच प्रेम आमचं तुमच्या राहून दी अशी सावता बाबाच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम.